जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे भाषण सुरू असताना काही मेंढपाळ समाज बांधवांतर्फे आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्यांना ताब्यात घेतलं आणि पुढील अनर्थ टाळण्यास मदत मिळाली। स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर त्यांच्या भाषणास सुरुवात झाली। त्यावेळी जालना येथील मेंढपाळ बंधूंनी आत्महत्येचा प्रयत्न केला। जालना येथील सहादू निवृत्त तांबे व यादव निवृत्ती तांबे या दोन्ही मेंढपाळ बंधूंनी 5 ते 6 वर्षांपूर्वी साक्री तालुक्यातील आरावी शिवारात शेतजमीन घेतली आहे। त्यांच्या शेतातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या लोकांनी मुरुंब काढून खड्डे झाले आहेत, त्यामुळे शेतजमीन ही पूर्णतः नापीक झाली आहे। नुकसान भरपाई मिळावी यासाठी मेंढपाळ बंधूंनी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा केला, तरीही न्याय नाही मिळाला, त्यामुळे हा न्याय मिळावा म्हणून आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्र्यांच्या समोर आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे सदर मेंढपाळ बंधूंना ताब्यात घेण्यात आले व त्यांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले। या ठिकाणी न्याय न मिळाल्यामुळे दोन्ही मेंढपाळ बांधवांना अश्रू अनावर झाले होते। शवाडे शिवारात जमीन गेली आपण, तर या रोडचं कामगार लोक आहे ना, रोडचे ठेकेदार, त्यांनी आमची 4.5 एकर पूर्ण जमीन उचलून नेली, माटी मरून माटी काय असेल ते पूर्ण गेला। आम्ही जालन्याला मेंढ्या आहे माझ्या, कुठे मेंढ्या जालन्याला येते, तिकडून जालन्याहून आम्हाला पत्ता लागला, आलो आम्ही बोलायला गेलो, ते गेले निघून, तुमच्याकडे आलो, पोलीस स्टेशनला गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो, कोणी दक्षिणा घेतली नाही। शेवटा आम्ही मंत्रालयात सुद्धा गेलो, तरीही पण काहीच नाही, कुठेही गेलो तुम्ही, शेवटी काय पर्याय आला आपल्याला सांगा बरं तुम्हाला। तुमचं नाव काय? शहादू निवृत्ती तांबे, यादव निवृत्ती तांबे, आम्ही दोघं भाऊ आहे। राहणार? राहणार आम्ही पुरापूर येवला तालुका सोमठाणा गाव, राहणार इकडे जमीन गेले आम्ही। कुठं दिसते आपली? शेवाडा शिवार।